नमस्कार, मी दीपक दराडे, न्यूज इन मध्ये आपलं स्वागत। वर्धा या ठिकाणी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा झाली आणि या सभेमध्ये नरेंद्र मोदी यांनी थेट पवार कुटुंबियांवरती हल्ला केला। मावळ या ठिकाणी शेतकऱ्यांवर झालेला गोळीबार, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि पवार कुटुंबातला गृहकलह या मुद्द्यांना धरून मोदी यांनी शरद पवार यांना लक्ष्य केलं। आज पुण्यामध्ये झालेल्या सभेमध्ये अजित पवार यांनी मोदींच्या या टीकेला लक्ष्य करीत पलटवार केला। बघूयात अजित पवार नेमकं काय म्हणालेत। पंतप्रधान येत आहेत आणि काय सांगतात, पवारांचं फॅमिलीचं काढतात। अहो, तुम्ही देशाचे पंतप्रधान, पवार फॅमिलीचं काय घेणं देणं पडलेलं आहे, त्यांच्या ते बघतील ना। आम्ही आम्हाच्या पुणेकरांना सांगतो की पवारांच्या फॅमिलीचं काही काळजी करू नका। कालही पवार एकत्र होते, आजही एकत्र आहे, उद्याही एकत्र आहे। शरदराव पवार आमचं दैवत आहे, साहेब सांगतील ती पूर्व दिशा। पंतप्रधान महोदय, आमची खरोखरीच तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती। आणि या पक्षाचं काय, त्या पक्षाचं काय, घराच्या बद्दल तुम्ही बोलता। पंतप्रधान महोदय, तुम्ही घराच्या बद्दल सांगता, म्हणजे गरज आहे, तुमच्याबद्दल आदर आहे। आता तुम्हीच घरा स्वतः कुटुंबाच्या बद्दल आमच्या पवारांच्या बोलला, मला तसं म्हणायचं नाही। पण कोणी म्हणलं की आपल्या कुटुंबाचं काय, तर काय उत्तर आहे आपल्याकडे? मला तसं म्हणायचं नाही, मला त्यांच्याबद्दल आदर आहे, त्याबद्दल मी कधीही तसं म्हणणार नाही। पण ही पद्धत नाहीये, ही परंपरा नाही। न कळत माझ्याकडनं एक वक्तव्य बोललं गेलं, ती माझी राजकीय जीवनातली सगळ्यात मोठी चूक होती, हे मी मीडियाला सांगितलं, सभागृहात सांगितलं, त्याच्यामध्ये लेखी माफी मागितली, मी त्याच्यामध्ये आत्मक्लेश केला। मी चव्हाण साहेबांच्या समाधीच्या कडे सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत बसलो, पूर्णपणे कुठलाही त्या ठिकाणी विचार न करता, आणि त्याचं प्रायश्चित्त मी घेतलं, तरी देखील तेच पुन्हा उकरून काढतात। त्याचा आणि देशाच्या 125 कोटी जनतेच्या प्रश्नाचा कुठं अर्थार्थी संबंध आहे का? मी माफी मागितली होती ना, तो काही निवडणुकीचा मुद्दा होऊ शकतो का? आणि तो देशाच्या पंतप्रधानांच्या तोंडून। माझे त्यांना आव्हान आहे की मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, मी शेतकरी आहे, माझ्या आयुष्यात जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत तरी शेतकऱ्यांच्या विरोधी कुठलंही काम माझ्याकडनं होणार नाही। मावळच्या गोळीबाराच्या संदर्भामध्ये कुठं माझं फोनवरचं संभाषण असेल, त्यांच्याकडे तर फोनचं संभाषण अजूनही असू शकतं, किंवा कुठल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं IPS किंवा पोलिसांनी की अजित पवारांनी अशा अशा सूचना आम्हाला दिलेल्या होत्या। जर असं खरं ठरलं तर मी आज तुम्हाला सांगतो, अजित पवार राजकारणातून निवृत्त होईल। परत मी कधी कुणाच्याही समोर असल्या कामाच्या करता जाणार नाही। मी माझं पूर्ण राजकीय कारकिर्दपणाला लावायला तयार आहे। माझ्यावर हे बिनबुडाचे आरोप सातत्याने केले जातात। मी ज्यावेळेस माझी राजकीय कारकिर्द पणाला लावतोय, त्यावेळेस भारतीय जनता पक्ष किंवा आता सत्ताधारी पक्ष जे कोण लोक राजकीय कारकिर्द पणाला लावतायत, जे त्याबद्दलचा आरोप करतायत, त्यांनी राजकीय कारकिर्द पणाला लावायची। मी पंतप्रधानांचे म्हणत नाही, मी पंतप्रधानांना त्या गोष्टीत ओढत नाही, पण राज्याच्या स्तरावर जे कुणी असतील, तर ते खासदार असू द्यात, आमदार असू द्यात, मंत्री असू द्यात, कुणी असू द्यात, त्यांनी राजकीय कारकिर्द पणाला लावावी आणि त्यांनी चौकशी केलेला अहवाल लोकांच्या समोर त्या ठिकाणी ठेवावा। त्या अहवालामध्ये दूध का दूध, पाणी का पाणी, हा सूर्य हा जयत्र, एकदा ते होऊ द्या।